सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था, महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव. कोपरगाव बसस्थानक परिसरात 14 कोटी रुपये निधीतून प्रगतीपथावर असलेल्या कोपरगाव बसस्थानक विकास तसेच कोपरगावच्या बाजारपेठेला चालना मिळावी यासाठी सुरू असलेल्या व्यापारी संकुलाच्या कामाची पाहणी कोपरगाव तालुक्याचे विद्यमान आमदार आशुतोष काळे यांनी केली आहे. यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी प्रगतीपथावर असलेल्या कामाचा आढावा घेत त्यांनी संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना आवश्यक त्या सूचना करत सदर कामात गुणवत्ता राखण्याच्या सूचना केल्या आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी माजी पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व कॉन्ट्रॅक्टर, बसस्थानक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश डोके, कोपरगाव. कोपरगाव बस डेपो आणि व्यापारी संकुलाचं जे काही काम आपल्या कोपरगाव बस डेपोमध्ये चालू आहे ते पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो. इथं जे काही शॉपिंग कॉम्प्लेक्सचं फाउंडेशन आहे याचं काम झालेलं आहे आणि त्याच्या पायऱ्यांचं किंवा हाईटचा निर्णय आर्किटेक्ट यांच्याकडनं पेंडिंग आहे. ते जे काय असेल ते आता बघतील त्यांच्यामध्ये. ते काम लवकर होण्यासाठी आणि चांगल्या पद्धतीने होण्यासाठी काय काय गोष्टी गरजेच्या आहे हे त्यांच्याकडनं जाणून घेऊन आणि अजून काही डेपोच्या अडचणी ज्या आहे का, इथे पावसाळ्यामध्ये पाऊस झाल्यानंतर जर फ्लोरिंग चांगलं नसलं तर इथं चिखल मोठ्या प्रमाणामध्ये होतो. याला काँक्रिटीकरण जर केलं निश्चितपणाने ज्या काही अडचणी सर्व वर्कशॉपमध्ये काम करणारे कर्मचारी यांना ज्या भासवतात त्या होणार नाही. हे काम काँक्रिटीकरणाचं व्हावं अशी त्यांची मागणी ही त्या ठिकाणी केलेली. हे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन आपल्या कोपरगावच्या व्यावसायिकांना या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स उपलब्ध होणार आहे. या माध्यमातून काही छोटे मोठे व्यवसाय ते या ठिकाणी चालू करू शकतील अशी ही सर्व व्यवस्था या ठिकाणी होते. तर लवकर काम व्हावं एवढीच विनंती किंवा एवढी सूचना माझी राहील. धन्यवाद. दादा, जे विस्थापित टपरी धारक आहेत त्यांना पण या ठिकाणी प्राधान्य मिळणार आहे का? ते आता तसं शासनाच्या नियमाप्रमाणे जे त्याच्यामध्ये तरतुदी असतील त्या पद्धतीने ते करू. आता विस्थापितांचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे आणि त्यांची मागणी आहे बाबा आम्हाला इतरांच्या स्पर्धेमध्ये हे काही शक्य होणार नाही, कारण स्पर्धा झाली तर त्याची किमती वाढतात आणि आमची काही परिस्थिती नाही. म्हणून त्यांना काही वेगळं काही करता येईल का किंवा आपण काही स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या लोकांशी चर्चा करून काही लोकांना तिथे पुनर्वसन होऊ शकेल का हे तपासून त्याच्यावर निर्णय घेऊ.